सांगोला सहकारी साखर कारखाना तब्बल नऊ वर्षांनी सुरू होतोय डी व्ही पी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजित पाटील हा साखर कारखाना सुरू करणार आहेत त्यामुळे विठ्ठल आणि चंद्रबागा कारखान्याच्या सभासदांना आता नवीन पर्याय उभा राहणार आहे त्यामुळे विठ्ठल परिवाराचे नेतृत्व अभिजित पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे सहसा विठ्ठल आणि चंद्रबागा परिवारातील सभासद आपल्या कारखान्याशिवाय दुसऱ्या कारखान्याला ऊस घालवत नाहीत परंतु गेल्या काही वर्षापासून विठ्ठल आणि चंद्रभागा सीताराम साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे कारखान्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे विठ्ठल कारखाना यंदा सुरू होणार की नाही कळायला मार्ग नाही आता विठ्ठल आणि चंद्रभागा परिवारातील सभासद भालके आणि काळे यांच्या कारभाराला कंटाळले आहेत त्यांना आता विठ्ठल परिवारातील नवीन कारभारी भेटला आहे अभिजित पाटील यांनी त्यांचे तीनही साखर कारखाने चांगले चालवले आहेत शेतकऱ्यांना वेळेवर उसाची बिले दिली आहेत कामगारांची पगारही वेळेवर करतात त्यामुळे विठ्ठल आणि चंद्रभागा परिवारातील ऊस सांगोला कारखान्याकडे गेला तर नवल वाटायला नको त्यामुळे येणाऱ्या काळात विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके आणि चंद्रभागाचे चेअरमन कल्याणराव काळे यांचेच नेतृत्व अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे अभिजित पाटील यांच्याकडे विठ्ठल परिवाराचे नवीन नेतृत्व म्हणून पाहिले जाऊ शकते सध्या विठ्ठल कारखान्याने गेल्या वर्षीचे ऊस बिल अद्याप दिले नाही आणि चंद्रबागा कारखान्यानेसुद्धा निम्मे बिल अद्याप दिले नाही त्यामुळे विठ्ठल कारखाना सुरू होईल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे सभासद पर्यायाच्या शोधात आहेत अभिजित पाटील यांच्या रूपात खमक्या कारखानदार त्यांना मिळाला आहे लवकरच सांगोला सहकारी साखर कारखाना धाराशिव युनिट नंबर चार सुरू व्हावा ही सांगोल्याची नाही तर पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची इच्छा आहे माझं माझं नाव अक्षय माने मी एक तरुण शेतकरी आहे तर मी धराशिव साखर कारखान्याला ऊस गेल्या वर्षी घातला होता त्यांनी आर प्रमाणे एकवीस रुपये आम्हाला दर जाहीर केला होता व त्याच्यानंतर त्यांनी पोळ्याला आम्हाला द दोनशे रुपयाने शा दर दिला होता तरी आम्ही सर्वजण खूप धराशिव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील साहेब यांचं आभारी आहोत मी गेल्या वर्षी साधारणतः दोन एकर ऊस घातला होता तर आज ह्या वेळेस मी माझा ऊस चार एकर चालू आहे तोडायला तुम्ही बघू शकता पाठीमागं तरी मी चेअरमन साहेबांना विनंती करतो की त्यांनी ह्या भागात ह्या पंढरपूर नगरीमध्ये आपल्या भागात एकतरी आपला कारखाना उभा करावा नाहीतरी आपला सर्व शेतकऱ्यांचे ऊस नेण्याचे ने त्यांनी प्रयत्न करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि ही आमची दिवाळी गोड होणार आहे असं मी तुम्हाला सगळ्यांना दोनशे रुपयानं आबा दिवाळीला बिल काढणार आहेत तरी असं मी सर्वांना सांगू इच्छितो आणि आम्हाला खूप खूप समाधान वाटतं की आम्ही धाराशिव साखर कारखान्याला ऊस घालतो